अमरावती मध्ये देखील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मॉल बाहेर सकाळपासून रांगा लावल्यात आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन नावाची जी मोहीम आहे ती हाती घेतली होती। मात्र असं असलं तरी आता सध्या कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती कमी होताना दिसत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे। आणि मी सध्या उभा आहे अमरावतीच्या एका मॉल बाहेर आणि इथे आपण पाहू शकतो आजपासून कडक निर्बंध जे आहे ते लागू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी या मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं चित्र जे आहे ते दिसत आहे। तिथं या जर मॉलच्या बाहेर पाहिलं तर पूर्णपणे सोशल डिस्टन्सचं पालन करून जे आहे ते इथे जे नागरिक आहे ते आपली खरेदी करताना दिसत आहे आणि या मॉलच्या आतमध्ये जाण्यासाठी फक्त दर दहा मिनिटांनी 10 लोकांना आतमध्ये सोडलं जात आहे। 10 मिनिटात आपली खरेदी करून जे आहे ते बाहेर त्यांना यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या 10 लोकांना जे आहे ते आतमध्ये सोडलं जात आहे। त्यामुळे आता कडक लॉकडाऊनचा जो आहे तो धसका अमरावतीकरांनी घेतला दिसत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी एका मॉलच्या बाहेर रांगा लावल्याचं चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती। भंडाऱ्याची उधळण म्हणजे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे। चाकणमध्ये एका रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झालाय। क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 20 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांना इतरत्र हलवण्यात आलंय आणि एका रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तर 2 रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ राजेश घाटकर यांनी दिली आहे। लातूरच्या आयकॉन रुग्णालयामध्ये 1 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे आणि त्यामुळे आता ऑक्सिजनवर असणाऱ्या 30 रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करा असा निरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी दिला आणि त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी रास्ता रोको केला। कोल्हापूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये अवघे 15 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा आहे आणि वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होईल असा इशारा इथल्या डॉक्टरांनी दिला आहे। पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस ही कोल्हापुरात येणार आहे। 2 दिवसांमध्ये रेल्वेची मालगाडी इथं दाखल होईल आणि या गाडीच्या सहाय्याने विशाखापट्टणमहून ऑक्सिजनचे 26 टँकर हे राज्यात दाखल होणार आहेत। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विशेष उपाययोजना करण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ऑक्सिजनची मागणी 7 पटीने वाढली आहे। दिवसभरात साधारण 59,000 नवे रुग्ण आढळतात आणि अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे। राज्यातल्या 80% ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरला जातो। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही 417 टन आहे। मात्र वैद्यकीय मागणी 500 टनांच्या पुढे गेली तर पुण्यातल्या ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे। त्यामुळे पुण्यामधून मराठवाड्यात होणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।